आता यानंतर पाहूयात बातम्या पावसाच्या. संपूर्ण देशामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे आणि राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मोठी बातमी आपण पाहतो आहोत या क्षणाची. राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ मराठवाड्यांवरती दाट ढगांची गर्दी झालेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. की पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भावरती आणि पश्चिम महाराष्ट्रावरती मुसळधार पावसाचे ढग झाल्याचे दिसत आहेत. हवामान खात्यानं जो नवा इशारा दिलेला आहे त्यानुसार विदर्भ मराठवाड्यावरती ढगांची दाट गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे. याशिवाय कोकणात पश्चिम किनारपट्टीवरती मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पुढचे 3 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.